प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून गावागावात घरकुलांच्या निर्मितीचे काम करण्यात येत आहे। सर्वसामान्यांच्या व गोरगरिबांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती योजनेतून होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे पंतप्रधान आवास योजनेतून उभारण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या देण्यात आल्या। यावेळी आमदार भूमराव पाचपुते, दिलीप भालसिंग, भगवानराव पाचपुते, विक्रमसिंह पाचपुते, सुवर्णा पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, मिलिंद दरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे। वांगदरी येथे आमदार भूमराव पाचपुते यांच्या पुढाकाराने घरकुलांचा पथदर्शी प्रकल्प राबवत दर्जेदार घरकुलांची निर्मिती करण्यात आली आहे। घरकुलांचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेण्याचे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी केले। 22 जानेवारी हा दिवस देशवासियांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। अयोध्या येथे रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे। सर्व गाववासियांनी या दिवशी उत्सव साजरा करत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी केले। कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अपने सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेबांचं मनापूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एक पथदर्शक प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेचा आपल्या वांगदरीमध्ये कार्यान्वित केला आणि हीच अपेक्षा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी परवा सोलापूरला व्यक्त केली। 31,000 मिडी कामगारांच्या घरकुलाचं घरकुलाला मंजुरी मिळाली, त्यातील 15,000 घरकुलांचं लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला। त्याचबरोबर राज्यातील 91,000 प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे चावे सुद्धा ऑनलाईन संपूर्ण राज्यभरामध्ये घरकुलांना जारी केल्या। ही योजना आली त्यावेळी लोकांना अंमलबजावणी होईल की नाही याबद्दल शंका होती, परंतु सातत्याने केंद्र सरकारचा पाठपुरावा, तर त्याच्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा आहे, केंद्राचा हिस्सा आहे, लाभार्थ्यांनी वर 5% रक्कम लाभार्थी नशिबान झाले, म्हणजे 5% रक्कम द्यावं लागेल ना। आता ती सुद्धा सरकारने काढून टाकली, आता 1,20,000 सरकार देते आपल्याला। सोलापूरचा प्रकल्प जेव्हा झाला तर मला नसाय आनंद, माझे आमदार मला भेटले, मी तुला निर्माण मंत्री होतो, पहिल्याच्या राज्यात आपण तो निर्णय केला त्यावेळी आणि वन टाइम सगळे पैसे बद्दल 100 कोटी इंधन दे, त्यामुळे तो प्रकल्प झाला। आणि मला वाटतं भारत सरकारने जेव्हा मला प्रश्न विचारला होता की ही रक्कम आपण कशी दिलेली आहे, वन टाइम रक्कम, म्हणजे तुमचा हिस्सा तुमचा चालत झालो, राज्याचा हिस्सा मी दिलेला आहे 100 कोटी। म्हणून त्या घरकुलांना चालना मिळाली, आज संपूर्ण गावागावांमध्ये घरकुलांच्या योजनेचं काम सुरू आहे। त्याचा घरकुल पाहिला अतिशय उत्तम आहे, दर्जा चांगला आहे, त्याच्यामध्ये स्वच्छता गृह सुद्धा आहे। शितोळे काय त्यांचा शितोळे मला भेटले, ते कर्तृत्व असतं, ते त्यांना म्हणतात ते स्वच्छता गृह स्वच्छ ठेवा, नाही तर स्वच्छता गृह लागली तर सामान ठेवायची जागा आपचा लोकांना ठेव असं व्हायला नको ना, की आपण सामानाची खुली करणार असं
असे होणार नाही काळजी घेतली पाहिजे, इथल्या सरपंचांची काळजी घेतली पाहिजे, इथल्या ग्रामसेवकांची काळजी घेतली पाहिजे की त्या हेतूने हे प्रधानमंत्री आवास योजनेचं घर बांधलेलं आहे तो हेतू सफल झाला पाहिजे. आणि मला आनंद की चांगल्या प्रकारच्या योजनेला आपल्या आदरणीय बाबूराव दादांनी जलमूर्त स्वरूप दिलंय, त्यामुळे निश्चितच एकूण 49 काहीतरी आहे, त्यातल्या पहिल्या 35 घरकुलाच्या चाव्या आपण घेतलेल्या आहेत आणि लाभार्थ्यांना सुद्धा परवानगी याच्यामध्ये थोडे पैसे खर्च करायचे. मला असं वाटलं की जर आणखी घर चांगलं करावं, सुंदर करावं असं काही नाही की आता पैसे घातले म्हणजे काही तुमचं नाही कोणा दाखल. आपलं घर आहे शेवटी आणि त्या घरातलं जे काही पावित्र्य ते टिकलं पाहिजे. शेवटी सध्या डोक्यावर छत आलंय, शासनाला ते उपलब्ध करून दिलंय. आपले राजकीय पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नाने हे सगळं होतंय, याचा त्यांचे सुद्धा मी या निमित्तानं विशेष अभिनंदन करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडं यायला उशीर झाला मला, खरं थोडा गडबड झाली घर वांदरला उतरायला पाहिजे होता, मी त्रिबंधाला उतरतो. ठीक आहे, तिथे मला त्यांच्या कामदेवाचं दर्शन घेताना आज सगळ्या ठिकाणी सगळे जगामध्ये राममय वातावरण आहे. उद्या अयोध्यामध्ये रामलल्लाची स्थापना होते, राम मंदिराचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आहे. तिथे घरकुलच्या लोकांना माझी विनंती, उद्या सडे घाला, घरासमोर सडे घाला, रांगोळ्या काढा, उड्या उभारा, करणार का आपण? उद्या कुठला कार्यक्रम करायचा नाही, उद्या समजलं ना, उद्या फक्त गोड जेवण करायचं, परवा हरकत नाही, उद्या गोड जेवण करायचं. आणि एवढं एक ऐतिहासिक कार्यक्रम होतोय, तर वांदरीच्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की जसं राम वनवासातून अयोध्येला आल्यानंतर दीपावली साजरी करण्याचं साजरी झाली, तीच आता उद्याची दीपावली आपली आहे. साखर माझी म्हणतो ना, साखर चण्याचा सगळे मारा आपल्याला, त्यातून काही थोडेफार 2-4 लाडू तयार करा आणि देवळात जाऊन नुवत व्हा. नाही तुम्ही घरी का नाही, कीर्तन होईल त्यांनी दिवसभर कीर्तन झाल्यानंतर रात्री जेवण ठेवलं लाडू घेऊन बोलायचं. बऱ्याच गावात याचं चांगलं जेवण ठेवलं, आमच्याकडे बऱ्याच गावांनी पोरण्याच्या पुढे जेवण आहे. मी काल कोपरगाव मी 4 तारखेला फिरलो, काल कोपरगाव संगमनेर नेवासारी श्रीरामपूर सकाळी पांगणे जाऊन आलो, कर्जतचा जाऊन आला होता. सगळ्या ठिकाणी गावोगावी कोणते झाडू करण्याचं काम सुरू आहे. आणि हा खरं अतिशय आनंदाची घटना आहे. आपण उद्या सर्वांनी त्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या उत्सवामध्ये सहभागी व्हा, सण साजरा करा, आपले गाव शोधून काढा, दीपोत्सव करा, घरोघर माळा लावा, मंदिरावर माळा टाका आणि हा ऐतिहासिक सणाचे आपण साक्षीदार व्हा अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या प्रधानमंत्री आवास योजनेच्या बद्दल हा कार्यक्रम अतिशय विशेष पुढाकाराने घडून आणल्याबद्दल आपले नेते आदरणीय भगवानराव पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. बीडीओ मॅडम आणि माझं पिढी या दोघांनाही धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवून चांगला दर्जा या प्रकल्पाचा त्यांनी उभारणी करताना टिकवलाय. त्यांचं अभिनंदन आपल्या सर्व ग्रामस्थांना उद्याच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.